जे काय वागत आहे परंतु आदित्य साहेबांनी भूमिका बदलली मटण खायच्या ती दहा भात खायला सुरुवात केली असं मला वाटायला लागलं. सध्या आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच सुहास कांदे यांनी आदित्य यांना वाघ तर म्हटलंय, सोबतच त्यांना टोलाही लगावलाय. आदित्य ठाकरे वाघ आहेत पण मटण खाण्याच्या ऐवजी डाळ भात खातायत. उद्धव ठाकरे आमदार गेले पण तुमच्या आजूबाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत, असं म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य यांना टोला लगावलाय. शिवाय ठाकरेंच्या भेटीविषयी कांदेंनी आपली खंत बोलून दाखवली आहे. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत, असं कांदे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी आम्हाला निधी दिला नाही, त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्यांनी उत्तरं दिली तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलंय. नाही तो पळून गेला मत आहे, अहो त्याला मिळवण्याव केलं तरी मुंबईचा एक आमदार बोलला नाही. मला माझं हिंदुत्व जागा झालं, माझा बाळासाहेबाचा शिवसैनिक जागा झाला, माझा एकनाथ शिंदेचा शिवसैनिक जागा झाला, माझा आनंदीचा शिवसैनिक जागा झाला. आणि मी त्याला सांगितलं त्यांनी मिळवणार नाहीये. बाळासाहेबाच्या पोटी जर जन्माला येत असेल, एखाद्या वाघाच्या पोटी जन्माला शेळी येत नाही, तर वाघाच्या पोटी जन्माला वाघच येतो. आणि आजही मी सांगतो की आदित्य साहेब वाघच आहे, परंतु आदित्य साहेबांनी भूमिका बदलली, मटण खायच्या दाळ भात खायला सुरुवात केली असं मला वाटायला लागलं.